कोल्हापूरमध्ये टोलच्या विरोधात तीव्र रोष असताना ही आयआरबी कंपनीच्या वतीनं टोल वसुली सुरू करण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं आज तिसरा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी तसंच आमदारांशी बातचीत यावेळी केली. त्यावेळेला सातत्यानं प्रयत्न करून सातत्यानं आंदोलन करूनही सरकार दाद देत नसल्याची चीड या सगळ्यांच्या मनामध्ये दिसून आली. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे मुंबईहून आणि प्रताप नाईक कोल्हापुराहून आपल्या सोबत आहेत. आपण थेट सुरुवातीला आधी जाऊयात कोल्हापूरमध्ये. प्रताप, कोल्हापूरकरांचा एक प्रकारे विश्वासघात सातत्यानं सरकार करतंय अशी भावना कोल्हापूरकरांमध्ये. इतक्या टोकाची आंदोलनं होऊन इतका जबरदस्त विरोध करून देखील आयआरबीचं भूत, हे टोलचं भूत काही कोल्हापूरकरांच्या मानगटीहून उतरायला तयार नाही आहे, काय म्हणाल? नक्कीच अजित, आपण बघतो की 3.5 वर्षाचा कोल्हापूरकरांचा लढा आहे. गेल्या 3.5 वर्षापासून कोल्हापूरकर रस्त्यावर आहेत. ज्या ज्यावेळी आयआरबीच्या वतीनं टोल वसुलीचा प्रयत्न केला त्याच्यावेळी कोल्हापूरकरांनी विरोध करत टोलनाके पेटवून दिले, टोलनाक्यावर हल्ला केला, तरीसुद्धा राज्य सरकार कोल्हापूरकरांच्या मागणीकडे लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळं कोल्हापूरकर या राज्य सरकारला म्हणजे लक्षात येत नाही का कोल्हापूरचा प्रश्न, अशा प्रकारचा सवाल कोल्हापूरकर विचारत आहेत. अनेक वेळा आंदोलनं केली, अनेक वेळा चर्चेसाठी बसले, अनेक वेळा राज्य सरकारच्या मंत्र्यांच्याकडून आश्वासने घेतली, तरीसुद्धा राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करताना दिसत नाही आहे. त्यामुळंच कोल्हापूरकर अशा प्रकारे रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. आज शेवटचा इशारा म्हणून इशारा वजा आजचा हा मोर्चा होता. या मोर्चाच्या माध्यमातून स्पष्टपणे कोल्हापूरकरांना सांगितलेलं आहे, जर आत्ता जर तुम्ही टोल थांबवला नाहीत आयआरबीचा तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र सरकारला त्यांची दागा आम्ही दाखवू, अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे. आणि सुरुवातीपासूनच आक्रमक असलेले शिवसेनेच्या आमदारावर जी निलंबनाची कारवाई झालेली आहे त्याचे सुद्धा तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटलेले आहेत. का तुम्ही अशा प्रकारची कारवाई करता, सत्ताधारी आमदार असताना सत्ताधारी मंत्री असताना विधानसभेत का बोलत नाहीत, असा सवाल सुद्धा कोल्हापूरकरांनी आज उपस्थित केला. आपण आपल्याबरोबर दीपक आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊयात. दीपक, सगळं आजच्या या घटनेचे साक्षीदार आहेत. दीपक, नेमकं काय घडलं सभागृहामध्ये आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कोल्हापूरकर आक्रमक आहेत, त्यांचे प्रतिनिधी देखील सभागृहामध्ये आज आक्रमक झाले मुंबईत, काय घडलं नेमकं आज सभागृहात? अजित, कोल्हापूराकडे इकडे कोल्हापूरमध्ये लोक रस्त्यावर उतरले होते तर विधानसभेत आज शिवसेनेचे कोल्हापुरातील आमदार यांनी आक्रमकता दाखवली आणि टोलच्या प्रश्नी त्यांनी कोल्हापूर संदर्भात सरकारने तातडीने आपला खुलासा द्यावा, तातडीने उत्तर द्यावं आणि सरकार यासंदर्भात निर्णय का घेत नाही असा सवाल उपस्थित केला. खरं तर स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, त्यामुळे सरकारकडनं नंतर निवेदन केलं जाईल असं उत्तर अध्यक्षांनी दिल्यानंतर हे आमदार अधिक आक्रमक झाले आणि थेट त्यांनी अध्यक्षांच्या समोर धाव घेतली आणि तिथला राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या कृतीमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. परंतु दुसरीकडे आता टोल प्रश्नी सरकारची कोंडी जी झाली आहे ती समोर येते, कारण विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने यासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. तर आता जसं प्रतापने सांगितलं तसा विधानसभा निवडणुकीत निश्चितच कोल्हापूरमध्ये सरकारी आमदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे या अधिवेशनात सरकारला यासंदर्भात भूमिका जाहीर करावी लागणार आहे. अजित, टोल राज्याचं संपूर्ण टोल धोरण या अधिवेशनात कदाचित जाहीर होईल आणि त्या धोरणात कोल्हापूर संदर्भातही कदाचित निर्णय असू शकेल, कारण ज्या प्रकारे कोल्हापूरची जनता आक्रमक आहे, गेल्या 3.5 वर्षात एकदाही कोल्हापूरच्या जनतेने टोल संदर्भात टोल भरलेलं नाही आहे. किंवा जेव्हा टोल नाके सुरू झाले ते उग्र आंदोलन करून ते टोल नाके बंद पाडले, त्याच्यामुळे कोल्हापूरकरांची भावना लक्षात घेऊन निश्चितच सरकारला नव्या टोल धोरणामध्ये कोल्हापूरच्या टोल संदर्भात निश्चित वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे, त्यासंदर्भात तोडगा काढावा लागणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये सर्व पक्षीय आमदार या आंदोलनात उतरले होते, परंतु आज विधानसभेमध्ये आपल्याला शिवसेनेचे आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि या निवडणुकीच्या आधी जर यासंदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर त्याचा निश्चितच फटका, जसं प्रतापने सांगितलं तसं, विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसण्याची शक्यता आहे. अजित, नक्कीच. आणि आता या अधिवेशनामध्ये सरकारनं कोल्हापूरच्याच नाही तर संबंध राज्यातल्या, जशी आपण बातमी दाखवली होती 2-3 दिवसांपूर्वी की राज्यात छोट्या वाहनांवरचा, खासगी वाहनांवरचा टोल माफ करण्याचा सरकार विचार करते, हा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल, हा निर्णय घेतला नाही तर मात्र सरकारची धडगत नाही, कारण लोकांच्या मध्ये, कोल्हापूरकरांच्या मध्ये आणि तमाम राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये टोलबद्दल प्रचंड असंतोष आहे. आपल्या दोघांचेही धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.